मुंबईत बेस्टच्या संपाचा आज दुसरा दिवस उलटला तरी तोडगा काही निघू शकलेला नाहीये. मुंबईकरांचे गेले 2 दिवस हाल होत असताना महापालिका आणि बेस्टवर सत्ता असलेल्या शिवसेना पक्षप्रमुखांनी मात्र याबाबत कोणतीही दखल घेतलेली दिसत नाही, त्यामुळे मुंबईकरांमध्ये संतापाची भावना आहे. उद्धव ठाकरे या सगळ्या संपात मध्यस्थी का करत नाहीत? मुंबईकरांचे एकीकडे हाल सुरू आहेत, शिवसेना मात्र यावर गप्प का? असा सवाल मुंबईकर विचारत आहेत. गेले 2 दिवस मुंबईकरांचे बेस्टच्या संपामुळे हाल होत आहेत, यावर तोडगा निघत नाहीये. मात्र असं असताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे याबाबत काहीही बोलत नाहीयेत, त्यामुळे आता मुंबईकरांमध्ये काहीसा संताप आहे. बेस्ट समितीचे अध्यक्ष आशिष चेंबूरकर सध्या आपल्या संपर्कात आहेत. आशिष चेंबूरकर, आपण पाहतोय गेले 2 दिवस हा संप सुरू आहे, कर्मचाऱ्यांनी आडमुठी भूमिका घेतली आणि एकीकडे मुंबईकरांचे हाल संपता संपत नाहीयेत, यावर तोडगा का निघू शकत नाहीये आणि आपली सत्ता आहे या सगळ्या महापालिकेवरती, मात्र असं असतानाही तोडगा निघू शकत नाहीये, काय कारण आहे? प्रश्न असा आहे की काल बैठक झाली आयुक्त महाव्यवस्थापक आणि आमची आणि बेस्ट कृती समिती आणि युनियन सगळ्या युनियनची. पहिला महाव्यवस्थापक आयुक्त म्हणाले की पहिला संपर्क आणि आपण बोलणी करूया. आणि अशा परिस्थितीमध्ये आयुक्तांच्या बेस्ट कृती समितीच्या काही सदस्यांनी 3 मागण्या त्यांच्यासमोर ठेवल्या. त्या 3 मागण्या त्यांच्यासमोर ठेवल्यानंतर आयुक्त म्हणाले ह्या सगळ्या ज्या मागण्या मान्य करायच्या असतील तर जवळजवळ तुमच्या आमच्या बैठका 10 बैठका घ्याव्या लागतील या ठिकाणी, कारण ह्या मागण्या लगेच 15-20 सुटण्यासारख्या नाहीयेत. याच्यावर त्या ठिकाणी 15-20 दिवसाची प्रोसिजर कळलं, आपण बैठक आजच संध्याकाळपासून चालू करू. त्याच्या संदर्भामध्ये बैठक घेण्याचं ठरलं कळलं. ते म्हणाले की तातडीनं तुम्ही या ठिकाणी आज निर्णय घ्या आणि आम्हाला कळवा. अशा परिस्थितीमध्ये तातडीने घेणं हे परवडण्यासारखं त्या ठिकाणी नव्हतं. आम्ही सुद्धा विनंती केली कृती समितीला की तुम्ही संप मागे घ्या. आज प्रशासन आणि युनियन यांच्या संदर्भामध्ये या विषयी कधी अशा बैठक ठिकाणी झाल्या नव्हत्या 1-1.5 वर्षामध्ये. आम्ही पुढाकार घेतला BST कमिटीनी आणि त्या BST कमिटीची पुढाकार घेतल्यानंतर ह्या बैठकीने आयुक्तांच्या समोर सुरुवात झाली, कारण शेवटी हा आराखडा द्यावा लागतो आणि याच्यावर किती बर्डन येणार. असं म्हणणं आहे की वर्षाला 900 कोटीचा आम्हाला बर्डन याच्या संदर्भात येणार आहे. या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करण्यासाठी BST ची सध्याची हालाकीची परिस्थिती आहे, त्या निमित्तानं जे पैसे देणार मुंबई महानगरपालिका या ठिकाणी देणार, म्हणून जो बर्डन जे येणार ते आयुक्त म्हणाले तुमच्याकडे मिटिंग घ्या आणि ते बर्डन किती असते मला सांगा नंतर. आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांनी सांगितलं की असे संपर्कात राहा आपल्यासोबत बेस्ट युनियनचे नेते सुहास सामंत आपल्यासोबत आहेत. सुहास सामंत, आपण पाहतोय प्रशासन यावरती तोडगा काढण्याचा प्रयत्न करत असल्याचं म्हणतंय आणि कामगार मात्र आपली भूमिका जी आहे ती ठाम भूमिका कामगारांनी घेतली आहे. काय नेमकं होतंय, तोडगा का निघू शकत नाहीये या संपामध्ये? शिवसेना युनियनने म्हणजे बेस्ट कामगार सेनेने नैतिक पाठिंबा दिला होता. हा जो संप सुरू झालाय तो ज्या कृती समितीने सुरू केला त्या कृती समितीच्या कामगारांची संख्या आहे 13,000 आणि बेस्ट कामगार सेनेची संख्या आहे 11,000. म्हणजे तोडीस तोड कामगार संघटना इथे असताना मला न घेता किंवा बेस्ट शिवसेनेच्या याला न घेता हा संप सुरू करण्यात आला ही सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट. आता हे झाल्यानंतर आणि त्याला आमची कावीळ असली माझ्या लक्षात आलं जेव्हा आम्ही आयुक्तांच्या समोर बसायला गेलो तेव्हा शशांक नावाने सांगितलं की आम्हाला शिवसेना संघटनेच्या बरोबर बोलणी करायची नाही, आम्ही वेगळी बोलणी करणार. स्वाभाविकतः मी वेगळी बोलणी केली, त्यांनी वेगळी बोलणी केली आणि त्यांना जर माझी कृती समितीमध्ये गरज नसेल तर त्यांच्याबरोबर फरफटत जायला मी काय दुबळा माणूस नाही. माझे बेस्ट कामगार सेनेची संघटना जबरदस्त आहे म्हणून माझा नैतिक पाठिंबाही काढून घेतला. माझ्या कर्मचाऱ्यांना सांगितलं की तुम्ही संपामध्ये सामील व्हा आणि आता आपण मागे व्हायचंय कारण त्यांना आपली गरज नाही.
परंतु माझ्या डेपो डेपोचा माझ्या कार्यकर्त्यांनी मला एक विनंती केली की साहेब प्रत्येक डेपोमध्ये की जी ज्युनियर मुलं आहेत हा जो संप घडला आहे ना तो ज्युनियर कॅटेगरीच्या मुलांसाठी घडलेला आहे आणि हे पाप सुद्धा वर्कर्स युनियनने केलेलं आहे. ज्युनियर कॅटेगरी कधीच आमच्या 50 वर्षामध्ये या बेसमध्ये नव्हती. समान दाम समान काम ह्याप्रमाणेच पगार ठरायचे पण मागचा जो करार झाला त्याच्यामध्ये एक ज्युनियर कॅटेगरी तयार झाली आणि 23,000 मुलं आज पगार त्यांचा कमी असल्यामुळे त्यांची परिस्थिती अत्यंत दयनीय आहे आणि म्हणून त्या मुलांना हॅलो बोला बोला हा त्या त्या मुलांच्या पाठीशी आम्ही राहिलो ठाम राहिलो आणि मी जरी त्यांच्या ह्या संपाच्या माझा नैतिक पाठिंबा करून घेतला असेल तरी त्या 23,000 मुलांच्या मागण्या आणि त्यांची मागण्यासाठी तुमची भूमिका लक्षात आली तुमची भूमिका लक्षात आली. शशांक राव आपल्या सोबत आहेत आपण त्यांच्या सोबतही चर्चा करूया. शशांक राव एकूणच या संपावरती तोडगा निघू शकत नाहीये. किती दिवस ही भूमिका तुम्ही ठेवणार आहात? मुंबईकरांचे हाल होत आहेत एकीकडे बेस्ट कामगार सेना म्हणतीये शशांक राव आम्हाला सोबत घेत नाहीयेत वेगळी चर्चा करतायत का नेमकं असं होत आहे? आहे सुहास सामंतनी स्वतःच पत्र दिलेलं आहे परवा जीएम ना की ते या सभामध्ये सहभागी नाहीत आणि त्यांनी त्यांची विनवणी केली आहे की आमच्यावरती मेस्मांची कारवाई करू नये. अशी जेव्हा ते भीक मागतायत उपक्रमाकडनं तर कोणत्या ते लोकांबरोबर साथ आहेत? स्वतःच बॅकआउट केलं त्यांनी. काल खंजीर खुपसला आहे कामगारांच्या पाठीमध्ये पण मी त्या कामगारांचा आभारी आहे की त्यांनी झेंडे बावटे न बघता कामगार एकजूट ठेवलेली आहे आणि कामगारांचा निर्णय आहे की जोपर्यंत आमच्या रास्त मागणींवर सकारात्मक तोडगा निघत नाही तोपर्यंत हा संप मागे जाणार नाही. सुहास सामंत आपण ऐकताय शशांकराव म्हणतायत की तुम्ही स्वतःहून यत्न मागे घेतलाय. ऐकतोय ऐका शशांकरावांनी सुद्धा उद्या कोणाला तरी घेऊन हा संप मागे घेतला तर तो हा संप मागे जाणार नाही हे शशांकरावांना ठाऊक नाहीये. कारण हा कर्मचाऱ्यांनी ठरवलेला आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये जोपर्यंत मागण्या आमच्या हातात पडत नाही तोपर्यंत हा संप संप मागे जाणार नाही आणि आम्ही कामावर जाणार नाही जोपर्यंत कर्मचाऱ्यांच्या मागण्या सांगितलेलं आहे आणि जे जे काही ठरवतील ते कर्मचाऱ्यांच्या आम सभेमध्ये ठरवलं जाईल. हे कोण ठरवणार आहे हे कोण सांगणार आहे? यांनी जे काय पाप केलेलं आहे यांनी ती ज्युनियर ग्रेड आणलेली आहे. ज्युनियर ग्रेड कोणी आणली तो ग्रेड आणलेली आहे आपण प्रूव करून मोकळे झालेलो हे बीएसटी कमिटी आणि आज हे लोक आज ही बीएसटी कमिटीने एकदम बेकार काम केलेलं एवढं खालच्या पातळीचं लोकांना खालची पातळी आपण गाठलेली आहे. 23,000 कर्मचाऱ्यांना आपण ज्युनियर ग्रेडर मध्ये नेऊन हा संप तुमच्या अंगलात येईल कारण तुमचं पाप झाकण्यासाठी हे तुम्ही करताय. 23,000 कर्मचाऱ्यांना ठाऊक आहे की हे सगळं पाप तुम्ही केलेलं आहे. कामगार आपला न्याय हक्क स्वतः घेऊन राहणार आहे. हा कामगार आपला न्याय हक्क घेऊनच राहावा आणि तुमचं पितळ उघड पडावं हे मी आई जगदंबेकडे प्रार्थना करेन. आपल्या दोघांची भूमिका लक्षात आली. आशिष शेंबूरकर आता आपण बघतोय कामगार संघटना संपावरती ठाम आहेत यावरती आता बेस समिती काय तोडगा काढणार आहे? बेस समितीचा प्रश्न असा आहे बेस समितीने वेळोवेळी कामगारांची बाजू डेडिके लावून धरली. मी स्वतः अध्यक्ष झाल्यानंतर दुसऱ्या महिन्यामध्ये कळलं आर्थिक धोरण आणि ग्रॅज्युटीच्या संदर्भामध्ये अनेक वेळा महाव्यवस्थापकांनी त्यांचं धोरण आर्थिक कृती आराखडा माझ्या समोर ठेवा असं वेळोवेळी प्रशासनाला सांगितलं. याचं प्रशासन पण तेवढीच या ठिकाणी जबाबदार आहे या गोष्टीला. पण हे करत असताना आता कोणाचं चुकतंय कोणाचं खरं आहे कोणाचं खोटं आहे हे करत असताना बीएसटीच्या कामगारांना न्याय मिळायला पाहिजे. जे 22 लाख कर्मचाऱ्यांना 22 लाख प्रवाशांना या ठिकाणी जो त्रास होते 2 दिवस झाले तो त्रास मिटला पाहिजे. या दूरदृष्टीतून आम्ही या ठिकाणी बैठका घेतोय. तर आज प्रश्न असा आहे की शशांकजीने या ठिकाणी सांगितलं की बेस प्रशासन आमच्यावर बैठका घेत नाही. आज प्रश्न असा आहे माझ्याकडे आल्यानंतर मी शशांकजींबरोबर आणि बीएसचे महाव्यवस्थापक यांच्यासमोर एकदा बैठक घेतली ती निष्फळ ठरली. पण हे सगळं करत असताना जो आर्थिक ढोकारा आमच्याकडे सध्या नाही आहे जो आर्थिक ढोकारा कमिशनरकडे आहे म्युन्सिपल कमिशनरकडे
तो त्या गोष्टीसाठी मी तिथे बैठक त्या ठिकाणी लावली आणि आयुक्त म्हणाले की आपण त्या ठिकाणी बैठक घेऊन हा प्रश्न त्या ठिकाणी मार्गी लावू. पहिला तुम्ही संप मागे या ठिकाणी घ्या. मी पण सुद्धा शशांकी आणि सगळी गेली तुमच्या मार्फत या ठिकाणी विनंती केली. अनेक इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून प्रिंटिंग मीडियाच्या विनंती केली की आपण संप त्या ठिकाणी मागे घ्या. तर बीएसटी कमिटी तुमच्या बरोबर आहे, बीएसटी कामगारांबरोबर आहे, कुठेतरी सामंजस्य प्रमाण हा तोडगा काढू. त्या ठिकाणी त्या मुलांना न्याय मिळायलाच पाहिजे. ज्या 2060 जी भरती आहे त्याला मास्टर ग्रेड त्या ठिकाणी मिळाली पाहिजे या मताशी आम्ही पण आहोत. आमचं जर का तुम्ही त्या ठिकाणी मिनिट्स बघाल बीएसटी कमिटीचे, वेळोवेळी आम्ही तशी प्रशासनाला त्या ठिकाणी विनंती केली म्हणजे युनियनने आम्हाला सांगू का न सांगू. म्हणून आर्थिक प्रमोशनचा आराखडा आमच्या समोर ठेवावा. कळलं? प्रमोशनचं धोरण तुमचं काय? किंवा प्रमोशनचं धोरण आमच्या समोर आलं असतं 4-5-6 महिन्यापूर्वी. या गोष्टी त्या ठिकाणी निघाला त्या ठिकाणी निघाल्या असत्या. पण प्रशासनाची पण थोडी कुचंबणा त्या ठिकाणी आहे. पण या गोष्टी आता बघण्यात काय अर्थ नाहीये. सामंजस्य प्रमाणे हा प्रश्न त्या ठिकाणी सोडवला पाहिजे. मला वाटतं नक्कीच या 1-1.5 दिवसामध्ये तोडगा त्या ठिकाणी निघेल. कोणाचं क्रेडिट घ्यायचं, कोणी काय घ्यायचं हा भाग बाजूला ठेवता बीएसटीच्या कर्मचाऱ्यांचा प्रश्न आहे. त्या ठिकाणी 22 लाख प्रवाशांचा त्या ठिकाणी प्रश्न आहे. हा कुठेतरी सोडवला पाहिजे. म्हणून सगळ्या युनियनना या ठिकाणी विनंती करतो, कृपा करा आणि हा संप या ठिकाणी आपण मागे घ्या. एवढी या ठिकाणी मी अध्यक्ष म्हणून विनंती करतो. खरं आशिष चेंबूरकर, तुम्ही आवाहन केलेलं आहे संप मागे घेण्याचं आणि मुंबईकरांचे हाल आता जे सुरू आहेत ते थांबवण्याचं. शशांकराव, आपण समंजसपणा दाखवून या सगळ्यातनं तोडगा काढण्यासाठी काय प्रयत्न करणार आहात? मुंबईकरांचे हाल कधी थांबतील? आम्ही गेले 1-1.5 वर्षापासून सातत्याने प्रयत्नात आहोत. 2017 ऑगस्ट 7 रोजी ज्या वेळेला संप केला, एका दिवसात आम्ही मातोश्रीवर सेटल करून संप मागे घेण्यात आला. पण तिथे दिले गेलेले आश्वासनं पूर्ण केली गेली नाहीत. आणि आता जेवढ्या मागण्या आहेत आम्ही सातत्याने 1.5-2 महिन्यापासून उपक्रमाला सांगत होतो की तुम कामगारांचं हे म्हणणं आहे, तुम्ही सोडवा. बैठक बोलवली गेली नाही. डिसेंबर 12 आम्ही सांगितलं की कामगारांचं मतदान घेणार आहोत, तेव्हा काही बोलवलं नाही. त्याच्यानंतर ज्या वेळेला कामगारांनी सांगितलं की आम्ही संपावर उतरण्याला तयार आहोत, त्यावेळेला सुद्धा नोटीस दिली, तेव्हा सुद्धा बोलवलं गेलं नाही. आणि आता गेले 2 दिवस जेव्हा बोलवत आहेत जेवढ्या बैठकांना, आज दुपारनंतर सुद्धा बैठक करून आलो, पण कुठेही आम्ही दिलेल्या प्रपोजलवर समोर न काहीही त्यांचा प्रपोजल आलेलं नाही, त्यांचं काय म्हणणं आहे ते आलेलं नाही. तर आता जोपर्यंत तोडगा निघत नाही, जोपर्यंत आणि प्रमुख 3 मागण्या आहेत आणि ते अतिशय एकदम फार इम्पॉर्टंट मागण्या आहेत आणि त्या पूर्ण झाल्या पाहिजेत, हे आमचं म्हणणं आहे. आम्ही कधीही बैठकीला बसायला तयार आहोत. गेल्या 2-3 दिवसामध्ये 7-7 बैठका झालेल्या आहेत, अजूनही करायला तयार आहोत. पण काहीतरी व्यवस्थित सकारात्मक तोडगा निघणं गरजेचं आहे. ठीक, धन्यवाद शशांकराव, सविस्तर चर्चा केली. त्याचबरोबर आशिष चेंबूरकर आपलेही आभार आणि सुहास संबंध आपलेही आभार. या विषयावरती, महत्त्वाच्या विषयावरती सविस्तर चर्चा केली त्यासाठी.